सुरेश जैन यांना अखेर जामीन मंजूर झालेला आहे. कोर्टाने त्यांना सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन दिलेला आहे. जळगाव घरकुल घोटाळ्या प्रकरणी सुरेश जैन हे आरोपी आहेत. गेल्या 4.5 वर्षांपासून सुरेश जैन हे तुरुंगात आहेत. यापूर्वी सुद्धा अनेक वेळा त्यांनी जामिनासाठी अर्ज केलेले होते, मात्र प्रत्येक वेळी त्यांचा अर्ज फेटाळण्यात आलेला होता. यावेळी सुप्रीम कोर्टामध्ये ते गेले असताना सुप्रीम कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केलेला आहे. याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्यासोबत आहेत. रामराजे, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, सुरेश जैन यांना 4.5 वर्षांनंतर अखेर जामीन मंजूर झालेला आहे. काय तपशील आहेत या बातमीचे? बिलकुल, दोन मुद्दे आहेत यामध्ये सुरेश जैन यांना जामीन मिळण्यापाठीमागे. एक सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे की त्यांनी 4.5 वर्ष कारागृहामध्ये काढलेले आहेत, म्हणजेच की त्यांना 4.5 वर्ष तशी त्यांनी शिक्षा भोगलेली आहे. आणि दुसरा जो महत्वाचा मुद्दा होता की साक्षीदारांना भीती होती की सुरेश जैन यांच्याकडून त्यांच्या जीवाला कोणता तरी धोका होईल, अशा प्रकारची भीती होती. आणि त्यानुसार मग सुप्रीम कोर्टानं या साक्षीदारांचं म्हणणं ऐकलेलं आहे आणि त्यांचं जबाब सुद्धा नोंदवले गेलेले आहेत. त्यांची तपासणी करण्यात आली, चौकशी करण्यात आली की खरंच त्यांच्या जीवाला धोका आहे का. आणि यानंतर सुप्रीम कोर्टाला जेव्हा वाटलं की त्यांच्या साक्षीदारांना कोणताही जीवाला धोका नाही, त्यानंतरच मग जामीन देण्यासाठी सुप्रीम कोर्टानं होकार दर्शवलेला आहे आणि त्यांना आज जामीन मिळाला. अखेर 4.5 वर्षानंतर पहिल्यांदा बाहेर सुरेश जैन निघणार आहेत. बिलकुल राम, या सगळ्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीविषयी महाराष्ट्रात अनेक वेळा चर्चा झालेली आहे, मात्र अशा प्रकारे सुरेश जैन यांना जामीन मिळणं आणि सध्या तो मिळणं, विशेषतः मागच्या काही दिवसामध्ये ज्या घटना घडामोडी घडल्या त्यातून काय आडाखे मानले जात आहेत, सुरेश जैन यांच्यासाठी हा जामीन किती महत्त्वाचा आहे? सुरेश जैन यांच्यासाठी तर हा जामीन अत्यंत महत्त्वाचा आहे. वादग्रस्त राहिलेले तर सुरेश जैन पहिल्यापासूनच वादग्रस्त राहिलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा कारागृहामध्ये असताना सुद्धा त्यांना कशा प्रकारच्या सुविधा देण्यात येत होत्या या संदर्भात सुद्धा अनेक वेळा बाहेर आलेलं होतं आणि त्यांना ज्या अधिक सुविधा देत दिल्या होत्या तर त्याच्यामध्ये कुठे तर राज्य सरकारमधलेच काही मंत्री आहेत का, याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. आणि आता येणाऱ्या सिक्कीम निवडणुका असतील आणि भाजप सरकार असेल, त्यामुळं कुठेतरी त्यांना दिलासा मिळतोय का हे पाहणं गरजेचं आहे. मात्र आता हा कोर्टाचा निकाल आहे, त्यामुळे कोर्टाचा निकाल जो आहे तो राजकारणासाठी जरी जोडला गेला नाही तरी सुद्धा त्यांना राजकीय फायदा होणार आहे. कारण सुरेश जैन बाहेर आल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना मतदारसंघामध्ये मोठं बळ मिळणार आहे आणि त्याचा राजकीय फायदा तो मिळणारच आहे. सुप्रीम कोर्टाचे विशेष सरकारी वकील निशांत काटनेश्वर सध्या आपल्यासोबत आहेत. निशांतजी, महाराष्ट्रातल्या राजकीय विश्वात ती एक फार महत्त्वाची बातमी आहे, जशी ती सुरेश जैन यांच्यासाठी वैयक्तिकदृष्ट्यासुद्धा महत्त्वाची बातमी आहे. आपल्याकडे काय तपशील आहेत याविषयीचे, काय आपण सांगाल हा जामीन आणि त्यामागच्या प्रक्रियेविषयी? हो, असं की जामीनाचा अर्ज बिलकुल निशांत काटनेश्वर यांचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही आहे, पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. गेल्या 4.5 वर्षांपासून जामिनासाठी प्रयत्न सुरू होते सुरेश जैन यांचे, मात्र अखेर त्यांना आज सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केलेला आहे. आणि सुरेश जैन बाहेर येणं, जरी ते जामिनावर बाहेर येत असले तरीसुद्धा ते तुरुंगातून बाहेर येणं हे महाराष्ट्रातल्या राजकारणासाठी एक अत्यंत महत्त्वाची घडामोड मानली जाते आहे. विशेषतः जळगावच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून ज्या वेगवेगळ्या घटना घडामोडी घडत आहेत, त्याचबरोबर एकनाथ खडसेंना पदावरून पाय उतार व्हावं लागलेलं होतं, या सगळ्या पार्श्वभूमीवर जळगाव परिसरातलं जे राजकारण आहे अशा वातावरणामध्ये सुरेश जैन यांना जामीन मिळणं आणि ते तुरुंगाच्या बाहेर येणं याला प्रचंड वेगवेगळे कंगोरे आहेत या घटनेला. आणि त्यामुळे ही सुरेश जैन यांच्यासाठी वैयक्तिकदृष्ट्या अत्यंत दिलासादायक बातमी तर आहेच, मात्र त्याचबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा अनेक शक्यतांना जन्म देणारी अशी ही बातमीसुद्धा आपल्याला म्हणता येईल. जळगाव घरकुल घोटाळ्यांनी महाराष्ट्रामध्ये भूकंप घडवलेला होता आणि महाराष्ट्रातले एक अत्यंत महत्त्वाचे नेते सुरेश जैन हे जेलमध्ये होते. पुन्हा एकदा निशांत काटनेश्वर यांच्याशी आपला संपर्क झालेला आहे. निशांतजी, तुम्ही सांगत होता
सुरेश जैन यांना मिळालेला जामीन आणि त्यामागची पार्श्वभूमी याविषयी. असं आहे की सुप्रीम कोर्टाने जानेवारीमध्ये सांगितलं होतं की मुख्य साक्षीदार म्हणजे मटेरियल विटनेसेस लवकरात लवकर तपासा. ते तपासून झाले, थोडासा उशीर झाला. कोर्टाला आपण त्याच्यामध्ये सरकारतर्फे विरोध केला गेला की यांना जामीन देण्यात येऊ नये. पण दोन फॅक्टर्स म्हणजे दोन आपण अँगल्स म्हणूया या केसचे, एक म्हणजे मुख्य साक्षीदार तपासले गेले आणि दुसरं म्हणजे साडेचार वर्षापासून ट्रायल चालू आहे आणि हे जेलमध्ये आहेत आरोपी. हो, या दोन कारणांमुळे आज कोर्टाने त्यांना जामीन दिलाय. बिलकुल, आता त्यांना जामीन मिळालेला आहे, मात्र या पुढची प्रक्रिया कशी असेल? हा संपूर्ण खटलाचा निकाल लागेपर्यंत त्यांना हा जामीन मिळालेला असेल किंवा कशा प्रकारचा हा दिलासा जैन यांच्यासाठी आहे? आपण असं म्हणूया की तात्पुरता दिलासा आहे, कारण जेव्हा ट्रायल संपेल, जर त्यांना ट्रायलमध्ये शिक्षा लागली तर त्यांना पुन्हा सरेंडर करावं लागेल आणि जर मुक्तता झाली तर मग तर काही संबंधच येणार नाही त्यांचा जेलमध्ये जाण्याचा. पण कायदेशीर दृष्ट्या जर बोलायचं म्हणलं तर हा तात्पुरता दिलासा आहे. बिलकुल, हा तात्पुरता दिलासा आहे. धन्यवाद निशांत काटनेश्वरजी, झी 24 तासशी तुम्ही बोललात त्याबद्दल. सुरेश जैन यांना साडेचार वर्षांनंतर जामीन मिळालेला आहे, सुप्रीम कोर्टाने हा जामीन मंजूर केला आहे. जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणामध्ये साडेचार वर्षांपूर्वी ते तुरुंगात गेलेले होते आणि साडेचार वर्षात महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये बऱ्याचशा घटना घडामोडी घडून गेलेल्या आहेत आणि आता सुरेश जैन पुन्हा एकदा जामीनावर बाहेर आलेले आहेत. महाराष्ट्रातल्या राजकारणासाठी ही एक मोठी बातमी. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.